शाकित गंधर्व अध्याय 25 व्यापारी लोक अवंतिका नगरी जवळ आले, पण ते आत न शिरता नगराबाहेर स्थळ ठोकून तंबू वगैरे घालून राहिले. सायंकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, अंधार वाढू लागला, थंडी वाढू लागली. सर्व व्यापारी एका मोठी शेकोटी पेटवून तिच्या भोवती शेकत बसले. रात्र झाली आणि त्या व्यापाऱ्यांच्या समोर काही कोल्हे येऊन ओरडू लागले. कोल्हे कोई ऐकून व्यापारी चिडले होते, पण भरतरीला कोल्ह्यांची भाषा समजत होती. त्याने मनात विचार केला, या व्यापाऱ्यांचे आपण अन्न खाल्ले आहे, त्यांना आता संकटापासून वाचविले पाहिजे. तो म्हणाला, हे कोल्हे का ओरडतात ते सांगू का? आपल्यावर चोर लुटारूंची धाड येणार आहे, सावध राहा. सावध राहून त्यांच्याशी लढाई करा, तरच वाचाल. व्यापाऱ्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. सर्व जणांनी पैसा अडका व मूल्यवान चीज वस्तू लपून ठेवले आणि हत्यार बंद होऊन चोरांचा समाचार घेण्यासाठी ते तयार झाले. खरोखरच चोरांची एक सशस्त्र टोळी अचानक धावून आली, पण व्यापारी तयारच होते. त्याने शर्तेने हात घाई करून चोरांना पिटाळून लावले, काहींना तर ठार मारले. हे संकट टळल्यामुळे भरतरीचे सर्वजण उपकार मानू लागले. त्यानंतर रात्रभर जागेच राहायचे असे त्यांनी ठरविले. पुन्हा उत्तर रात्री भयंकर कोल्हे कोई ऐकू येऊ लागली. कोल्हे ओरडतात हे ऐकून व्यापाऱ्यांनी भरतरीला विचारले, काय रे या ओरडण्याचा अर्थ काय? भरतरी म्हणाला, हे ओरडणे वेगळे आहे. याचा अर्थ असा आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे एक पंथस्थ या रात्री चालला आहे. तो राक्षस आहे, पण त्याला शंकराचा वर प्राप्त आहे. त्याच्याजवळ 4 रत्ने आहेत. जो त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावेल, त्याला अवंतीमध्ये फार मोठा लाभ होईल. त्याच्या रक्तात वस्त्र भिजवून आणायचे, नगराच्या वेशीवर दारावर रक्ताचा टिळा लावायचा आणि आपल्या कपाळावरही लावायचा. भरतरीचे बोलणे ऐकून व्यापारी आश्चर्य करू लागले. त्याच वेळी योगायोगाने विक्रम नावाचा एक युवक गुप्तपणे तिथे आला होता. त्याने ते ऐकले व राक्षसाला मारण्यासाठी तो तसाच त्वरेने उत्तरेला निघाला. त्या राक्षसाची गोष्ट अशी होती की चित्रमान नावाचा गंधर्व पुढे एकदा शिव पार्वती फासे खेळत असता तिथे बसला होता. त्यावेळी दान किती पडले यावरून शंकर व पार्वती यांचा वाद झाला. त्यांनी गंधर्वाला निवाडा करण्यास सांगितले. त्याने शंकराच्या बाजूने न्याय दिला. तेव्हा पार्वती कोपली. तिने गंधर्वाला शाप दिला, दुष्टा कपटी गंधर्वा, जा तो मृत्यू लोकात जाऊन राक्षस होऊन राहा. शाप ऐकताच गंधर्व शंकराचे पाय धरले. शंकर म्हणाले, घाबरू नकोस, तू राक्षस झालास तरी पुढे सरोचन गंधर्वाचा पुत्र राजा म्हणून जन्मला येशील व तो तुझ्या राक्षसी देहाचा वध करून तुला सोडविल. त्याला असा लाभ होईल की राक्षसाच्या रक्ताचा टिळा जर त्याने आपल्या नगरद्वाराला व स्वतःच्या कपाळाला लावला तर त्याचे भाग्य उदयास येऊन तो पृथ्वीचे वैभव भोगील आणि हे रहस्य त्या राजाला भरतरी नाथाच्या तोंडाने कळेल. अशी सगळी व्यवस्था आहे. पार्वती काहीच बोलली नाही, तिने शाप दिलास होता. तो निस्तरण्याचे काम शंकराने केले होते. गंधर्वाने मग आपला दिव्य देह स्वर्ग लोकात ठेवून राक्षसाचा देह घेऊन पृथ्वीवर अवतार घेतला आणि त्याच राक्षसाचे वर्णन ऐकून विक्रम राजा त्याला मारण्यासाठी रानात निघून गेला. विक्रम राजा म्हणजे कोण? सुरोचन गंधर्वच होता तो. त्याचे रहस्य असे की इंद्राच्या सभेत अप्सरा नर्तन करीत होत्या. मेनकाही सुंदर नृत्य करीत होती. सुरोचन नावाचा गंधर्व त्यावेळी तिथे होता. त्याचे लक्ष मेनकेकडे लागून राहिले. त्याचे मन फारच मोहित झाले आणि इंद्रासमोर त्याने पुढे होऊन भर सभेत मेनकेला धरले. त्याची काम वासना अनावर झाली, ती अप्सरा गडबडली.
तिने पटकन त्याचा हात झिडकारला. तोच त्याने मेनकेला आपल्या मिठीत घेतले. इंद्राला सरोचनाचा हा अधिकपणा खपला नाही. इंद्राने त्याला शाप दिला. सरोचना, हीन बुद्धीने तो गाढवासारखा वागलास. जा, मृत्यूलोकात गाढवाचा जन्म घेऊन खुशाल वाटेल तसा वाग. सरोचनाचे मन तत्काळ ताळ्यावर आले. त्याला फार वाईट वाटले. तो इंद्रापुढे गयावया करू लागला, क्षमा मागू लागला, वारंवार त्याचे पाय धरू लागला. सारी इंद्र सभा पाहत होती. इंद्राला त्याची दया आली. त्याने म्हटले, जा, रडू नकोस. मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवतीच्या बरोबर लग्न होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. मग तू भूलोकातून मोक्ष पावशील आणि येथे परत येशील. इंद्राच्या शापाप्रमाणे मथुरेच्या जवळच तो गाढव होऊन चरत राहिला. त्याच अरण्यात त्या नगरीतील कमठ नावाच्या एका कुंभाराचे गाढवे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी आले. त्या गाढवांबरोबर तो कुंभाराच्या घरी गेला. पुढे त्या कुंभाराची परिस्थिती फारच गरिबीची आली. तेव्हा त्याने सर्व गाढवे विकून टाकले. पण सरोजनाला त्या नव्या गाढवाला मात्र योगायोगाने ठेवून घेतले. कुंभार चिंता करीत रात्री झोपत असे. तो गाढवही दाराबाहेर बांधून ठेवलेला आहे. कुंभाराला चिंतेमुळे झोप नसे आणि अशा स्थितीत दोन प्रहर रात्र झालेली असता तो गाढव दाराबाहेरून माणसाच्या आवाजात म्हणे, कुंभारा, मथुरेचा राजा सत्यवर्मा याची सुंदर कन्या माझी बायको म्हणून आणून दे. कुंभाराला काही कळेना हा आवाज कोणाचा. दोन चार दिवस गेले, रोज मध्यरात्री हे कोण बोलते? भूत तर नाही ना? असे नाना संशय मनात येऊन कुंभार बाहेर येऊन पाही. दिवे लावून त्याच्या उजाडात पाही. पण बांधून ठेवलेला गाढव बस, आणखी कोणी दिसत नसे. तो जेव्हा परत घरात शिरू लागला तेव्हा मात्र त्या गाढवाने त्याच्या समक्ष पुन्हा सर्व वाक्य म्हटले व आणखी म्हटले, मी गाढवच बोलतोय. सत्यवतीचे माझ्याशीच लग्न करून दे असे मीच म्हणतोय. असा इकडे तिकडे काय पाहतोस? कुंभार थक्क झाला. मग घाबरला. हा गाढव असे काही भलते चलते बोलला आणि ते राजाच्या कानापर्यंत गेले तर आपली शंभरीच भरेल. आणि मनुष्यवाणीने हा बोलतो म्हणजे काय? छे, ह्याचे तोंड बंद केले पाहिजे. असा विचार करून तो कुंभार गाढवावर रागावला. त्यानंतर त्याने आपल्या बायकोचा विचार घेतला. हे नगर सोडूनच गेले तर हवाय कशाला या नगराचा मोह? दुसरीकडे कुठेतरी नशीब काढावे. राजाला हे सर्व कळले तर तो आपले डोकेच उडवी. बायकोचा व त्याचा हाच विचार पक्का ठरला. सकाळ झाली. दोघांनी घरात होते नव्हते ते सगळे सामान त्याच गाढवावर लादले. मुकाट्याने ते जोडपे गाढवाला लहानशा काठीने हाकालीत नगरवेशी जवळ आले. दरवाजावर पहारेकरी होते. त्यांचे लक्ष कुंभाराकडे गेले. त्यांना संशय आला. त्यांनी कुंभाराला नगर सोडण्याचे कारण विचारले पण दोघेही गप्पच राहिले. तेव्हा पहारेकऱ्यांनी गाढव मागे फिरून कुंभाराला आणि त्याच्या बायकोला सामानासकट राजवाड्याकडे चालविले. राजसभेतच राजा त्यावेळी बसला होता. पहारेकऱ्यांनी आत वर्दी दिली. राजाने आपले दूत पाठविले. कुंभाराला बोलावून घेतले. तो भीत भीत आत शिरला. सभासद त्याकडे पाहून लागले. तो आणखीच घाबरला. त्याला राजाने विचारले, तू हे नगर सोडून जाण्याचे कारण तरी काय? मला सत्य सांग. प्रजापालन करण्याचे काम मी नीट करीत नाही की काय? कुंभाराने राजाला हात जोडून नमस्कार केला व म्हटले, राजेसाहेब, आपण प्रजेचे पालन करीत नाही असे कोण म्हणेल? पण मी का जातो ते मी फक्त एकांतात तुम्हाला सांगेन. ते एक तास तुम्ही राग न करता व मला ठार न करता उपाय मात्र काय तो करावा. राजाने मनाशी काही एक ठरवून कुंभाराचे मनने मान्य केले. सभाजनांना सांगून तो कुंभाराला एका बाजूस घेऊन गेला. त्याला पुन्हा कुंभार म्हणाला, महाराज, प्रथम अभय वचन द्या. त्या ठिकाणी पूर्ण एकांत होता. राजाने त्याला अभय वचन दिले.
तेव्हा मात्र कुंभार म्हणाला, महाराज काय सांगो, अघटित घडले आहे, तुमचा विश्वास बसणार नाही, मी खोटे बोलतो, तुमचा अपमान करतो असे वाटेल, पण मी खरे सांगतो, मी व माझी बायको ज्या गाढवावर सामान लादून बाहेर जाणार होतो ते गाढव काहीतरी विचित्र आहे, रात्री बेरात्री रोज तो मला सांगतो, सत्यवर महाराजाची मुलगी सत्यवती हिचे माझ्याशी लग्न करून दे। महाराज हे गाढवाचे बोलणे ऐकून मी भ्रमित झालो, म्हणून ना ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्ही माझा प्राणच घ्याल, अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही मुकाट्याने नगर सोडून जात होतो, वाटल्यास तुम्ही गाढवाची परीक्षा करावी, तो कोणीतरी देवही असे। राजा फार विचारी होता, त्याने कुंभाराला म्हटले, बरे तर तू आता सांगितलेस ना मला, आता काळजी करू नको, तू आता घरी जा, रात्री जर तो गाढव पुन्हा तुला तसेच म्हणाला तर तू त्याला उलट सांग, मी तुझे म्हणणे राजाच्या कानावर घातले, तो असे म्हणतो की सर्व मथुरा नगरी जर तू तांब्याचे करून दिलीस तर सत्यवतीचे लग्न तुझ्याशी करून देईल, जा चिंता करू नको, मी स्वत त्याच्याजवळ न बोलता तो खरा कोण आहे त्याची परीक्षा युक्तीने करता येईल, आता न भीता घरी जा। राजाचे फार फार आभार मानून तो कुंभार बायकोला व त्या गाढवाला घेऊन आपल्या घरी परत गेला। बायकोने त्याला पुष्कळ विचारले पण तो काहीच बोलला नाही, तो मनातल्या मनात खुश होता, राजा व कुंभार यांचे बोलणे सुरोचन गाढवाला पण ऐकता आले नव्हते। रात्र झाली, सामान जागच्या जागी लावून दमलेला कुंभार रात्री उशिराच निजण्यासाठी अंथरुणावर पडला, तोच दाराच्या बाहेर गाढव पुन्हा म्हणाला, कुंभारा अरे सत्यवतीचे माझ्याशी लग्न करून दे रे, राजाशी काही बोलला की नाही? कुंभार बाहेर गेला आणि गाढवाला म्हणाला, तुझे म्हणणे सत्यवर्मा महाराजांच्या कानावर घातले आहे, ते म्हणतात की तू जर सर्व मथुरा नगर तांब्याचे करून दिलेस तर ते तुला सत्यवती देतील, अरे अरे काय कृपण तुझा राजा, मागून मागायचे ते रत्नाचे सोन्याचे नगर तरी मागायचे, मला काय कठीण आहे, उद्या सकाळीच राजाला त्याचे सर्व नगर ताम्र धातूचे झालेले दिसेल, तू आता रात्री जा आणि राजाला सांग सत्यवतीच्या लग्नाची तयारीच कर, रत्नांची नगर सुद्धा दिले असते पण तू मागतोस तेवढे देतो, तांब्याचे तर तांब्याचे, उद्या सकाळी पहाच। कुंभाराला नवल वाटले, त्याने रात्रीच राजाला भेटून पुन्हा एकांतात जाऊन ते सांगितले। राजा म्हणाला, ठीक आहे आधी प्रचिती पाहो। कुंभार घरी आला, गाढवाने मग विश्वकर्माला आवाहन केले व त्याला म्हटले, विश्वकर्मा माझा दिव्य देह हा तुझाच अंश आहे म्हणून तुला बोलावले आहे। तो प्रसन्न होऊन म्हणाला, काय काम आहे? गाढव म्हणाला, ही मथुरा नगरी सत्यवर्मा हा इथला राजा, तुझ्या एका कृपा दृष्टीने हे नगरी तू तांब्याचे करून दे, एवढेच ना मी करतो, असे म्हणून विश्वकर्माने आपल्या दृष्टीने एकदा गगनातून सर्व नगरीकडे पाहिले, त्याबरोबर सर्व नगरी घरे सज्जे मार्ग वाटिका प्रासाद सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले, पण इतर मूल्यवान धातू मात्र तसेच राहिले, हे रात्रीच घडले, त्यामुळे नगरवासी लोकांना कळले नाही, सकाळी उठून पाहता तो काय सगळीकडे चकचकाट, तांबूस प्रकाशात मथुरा नगर जसे नाहून निघाले होते, पहाटेच पहाटाची गाणे एक जागा झालेला राजा सर्वत्र ताम्र धातूच्या वस्तू व प्रसाद पाहून थक्क झाला, नगरातले लोक मार्गामार्गातून अचंबा करीत हिंडत होते। कुंभाराला राजाने बोलावणे पाठविले, तो आला तेव्हा राजाने गुप्तपणे त्याची भेट घेतली व म्हटले, तो गाढव कोणीतरी मोठा दैव आहे, मी त्याला कण्या देण्यास तयार आहे, पण तू असे पहा, राजाने आपली मुलगी गाढवाला ओपून टाकली अशी लोक माझी सगळीकडे भयंकर निंदा करतील, तेव्हा मी असे करतो, सत्यवतीला तुझ्या हवाली करतो, तिला घेऊन तू या नगरातून कुठेतरी दूरदेशी जाऊन राहा। कुंभार घरी गेला, रात्र पडल्यावर नगर सोडण्याची सर्व तयारी करून पुन्हा राजाकडे गेला व एकांतात त्याला म्हणाला,
मी नगर सोडणार आहे. सत्यवतीला माझ्या स्वाधीन करा. राजाने आपले कन्या सत्यवतीला आधी सर्व सांगून ठेवले होते. गाढवाच्या रूपाने कोणीतरी शापभ्रष्ट देवस येथे आलेला आहे. तोच तुझा पती मी ठरविला आहे. तो पशु म्हणून त्याचा अपमान करू नको. तुझे त्यातच कल्याण आहे. सत्यवतीने राजाच्या इच्छेला मान दिला. तिच्या अज्ञाधारकपणाला तुलनाच नव्हती. जेव्हा तिला घेऊन राजा कुंभारासमोर पुन्हा आला तेव्हा मात्र माहेर सोडताना सत्यवती रडू लागली. राजा तिला म्हणाला, तू जर युक्ती करून पुण्यबळाने त्याला गर्दभ देहातून मुक्त केले तर तुला चांगले भाग्य लाभेल. तू दोन्ही कुळांचा उद्धार करशील. मीही कुंभाराच्या घरापर्यंत येतो. असे म्हणून राजा एकटाच वेश पालटून गुप्तपणे सत्यवतीला घेऊन थेट कुंभाराच्या घरी आला. कुंभाराने जेव्हा तो गाढव राजाला दाखविला तेव्हा त्याने त्या गाढवाला जामात असे समजून नमस्कार केला. सत्यवती पुढे झाली. तिनेही नम्रपणे कुंभार व त्याची बायको यांना नमस्कार केला. त्यावेळी गाढव मनुष्यवाणीने राजाला म्हणाला, सत्यवर्मा, मी सरोचन नावाचा श्रेष्ठ गंधर्व आहे. मी इंद्राच्या शापामुळे गर्दभाच्या जन्माला आलो आहे. मला उशापही मिळाला आहे. योग्य वेळ येताच मी मूळ रूप धारण करीन. ते ऐकून राजा आनंदित झाला. त्याने कुंभाराला नगर सोडून रात्री जाण्यास सांगितले. पहारेकऱ्यांना परभारे तशी आज्ञा पोचती केली. रात्रीला ते सर्वजण मथुरा सोडून अवंती नगरीकडे निघाले. फलश्रुती, या अध्यायाच्या पठणाने शापबाधा टळेल व सद्गुणी पुत्र होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 25 संपूर्ण.